नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. लॉकडाऊनच्या नंतर आता प्रथमच महावितरणनं आपल्या सर्व वीज ग्राहकांना वीज बिलं पाठवण्यास सुरुवात केलेली आहे. ही जी महावितरणच्या वतीनं बिलं पाठवली जात आहेत ती मे, एप्रिल आणि जून अशा तीन महिन्याची बिलं आहेत. जूनमध्ये महावितरणनं काही ठिकाणी रिडिंग्स घेतलेल्या आहेत, पण कंटोनमेंट झोन जिथं असेल, रेड झोन तिथे असेल, तिथे मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रिडिंग घेतलेलं नाही आहे. आणि ही तीन महिन्याची एकत्रित बिलं आल्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे की एवढी सगळी तीन महिन्याची बिलं आपण एकत्रित कशी काय भरायची. एकतर तीन महिने झाले पूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन होता, त्यामुळे लोकांच्या मनात जी काही प्रश्न आणि शंका आहेत त्याला उत्तर देण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी लोकांच्या मनात असणाऱ्या काही प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आत्ता ही जी तीन बिलं पाठवण्यात येत आहेत त्याच्यामध्ये जून महिन्याचं जे बिल आहे तिथे काही जणांचं रिडिंग घेऊन त्यांना ज्या पद्धतीचा वीज वापर आहे त्या पद्धतीच्या वीज आकारून त्यांना ते बिल लावण्यात आलेलं आहे, पण एप्रिल आणि मेचं जे बिल आहे ते सरासरी लावण्यात आलेलं आहे. त्यांनी सांगितलं की या दोन महिन्यांच्या काळामध्ये महावितरणनं नागरिकांना सूचित केलं होतं की लॉकडाऊनचा पिरियड आहे, आमचे कर्मचारी तिथे तुमच्या घरी येऊन मीटरचं रिडिंग घेऊ शकत नाही, तर तुम्ही जर समजा रिडिंग घेऊ शकत असाल आणि पाठवू शकत असाल, त्यांनी एक लिंक दिली होती ती, त्या लिंकवर जर तुम्ही पाठवू शकत असाल तर तुम्ही तशी पाठवा. आणि ज्या वीज ग्राहकांनी तशा प्रकारचं विजेच्या मीटरचं रिडिंग घेऊन बिल पाठवलं तर त्यांना त्या जेवढा वापर आहे त्या पद्धतीचं बिल पाठवण्यात आलेलं आहे. पण जे ग्राहकांच्या इथे रिडिंग घेता आलं नाही त्या ग्राहकांना मात्र मे आणि एप्रिलचं जे बिल आहे ते सरासरी बिल आलेलं आहे. त्यांनी सांगितलं की या तीन महिन्याच्या बिलामध्ये जर काही नागरिकांना शंका असेल की बाबा अनेक लॉकडाऊनच्या काळामध्ये काही नागरिक जे आहेत ते गावी गेले असतील, त्यांचं घर बंद असेल काही कारणाने आणि त्यांनी विजेचा वापरच केलेला नाही आणि सरासरी म्हणून त्यांना विजेचं बिल आलेलं आहे, तर महावितरणनी या संदर्भामध्ये एक लिंक म्हणजे जारी केलेली आहे, एक लिंक त्या संदर्भात तयार केलेली आहे. ती लिंक तुम्ही मॅक्स महाराष्ट्रची जी मॅक्स महाराष्ट्रची वेबसाईट आहे त्याच्यावरती ती लिंक आहे, त्या बातमीमध्ये ती लिंक आहे, ती तुम्ही तिथून पाहू शकता. तर त्या लिंकवर जाऊन तुमचं बिल कशा पद्धतीनं आकारलं गेलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता आणि त्यात जर काही चूक असेल तर त्या संदर्भातली तक्रार घेऊन तुम्ही तुमच्या स्थानिक असणाऱ्या वीज कार्यालयात जाऊन त्याची दुरुस्तीसुद्धा करू शकता. दुसरं त्यांनी सांगितलं की वीज मंडळाने किंवा महावितरणने नागरिकांना स्लॅब बेनिफिटसुद्धा दिलेलं आहे. आता स्लॅब बेनिफिट म्हणजे काय, तर वीज मंडळ किंवा महावितरण ज्यावेळेस विजेचा दर आकारतो तर त्याला काही स्लॅब ठेवलेले आहेत, म्हणजे जसं 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्याला या दरानं अमके रुपये दरानं प्रति युनिट अमक्या दरानं वीज मिळेल. 100च्या पुढचे 200-250 युनिटपर्यंत जे वीज वापरतात त्यांना प्रति युनिट या दरानं वीज मिळेल, असे जे स्लॅब ठेवलेले आहेत. तर त्यांनी सांगितलं की तीन महिन्याचं एकत्रित बिल केलं तर ते स्लॅबच्या खूप वर जातं, मग आम्ही त्या बिलाचं एकंदरीत तीन भागांमध्ये विभागणी करून त्या पद्धतीनं जो स्लॅब येत असेल तो कमीत कमी स्लॅब लावून वीज ग्राहकाला त्या पद्धतीचं विजेचं बिल जे आहे ते आम्ही तिथे आकारलेलं आहे. त्यांनी हेही सांगितलं की आजही जून महिन्यातही काही लोकांना म्हणजे मे, एप्रिल आणि जून या तिन्ही महिन्याचं बिलसुद्धा सरासरी येण्याची शक्यता आहे, कारण अजूनही महाराष्ट्रामध्ये कोरोना आहे, अनेक कंटेनमेंट झोन आहे, रेड झोन आहे, त्यामुळे त्या ठिकाणी यावेळी देखील वीज कर्मचारी रिडिंग घेण्यासाठी गेलेले नाही आहे आणि ते गेलेले नसल्यामुळे
त्या ठिकाणचं बिल सुद्धा ॲव्हरेज आलेलं आहे. त्यामुळे त्याच्या संदर्भातल्या सुद्धा ज्या काही तक्रारी असतील तर तिथली लोक स्थानिक त्या एकतर त्या लिंकवरती जाऊन किंवा स्थानिक असणाऱ्या तिथल्या असणाऱ्या वीज मंडळाच्या कार्यालयामध्ये जाऊन तशा पद्धतीची तक्रार नोंदवून आपल्या वीज बिलामध्ये सहजपणे दुरुस्त करू शकतात. आणखी एक घोषणा, जे घरगुती वापर करतात विजेचा त्यांच्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलेलं आहे की त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर समजा 3 महिन्याचं एकत्रित बिल असेल आणि तुम्ही ते बिल एकत्रितपणे भरू शकत नसाल तर तुम्ही स्थानिक वीज कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलून 3 सुलभ हप्त्यामध्ये तुम्ही ते बिल भरू शकतात. अशा प्रकारची सुद्धा सवलत महावितरणच्या वतीनं देण्यात आलेली आहे. त्यानंतर आत्ता अजूनसुद्धा म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोरोना असल्यामुळे या पुढे देखील सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीनं ॲव्हरेज बिल येण्याची शक्यता आहे. तर तुम्ही तुमच्या मीटरवरचं रिडिंग घेऊन जर समजा तुम्ही महावितरणच्या कार्यालयात गेलात तर तुमचं बिलसुद्धा त्या तुमच्या मीटरच्या अनुसारात दुरुस्त करून त्या पद्धतीचा वीजदर आकारून तुम्हाला तुमचं बिल देण्यात येईल. अशा प्रकारचं सुद्धा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलेलं आहे. वीज महावितरणच्या संदर्भातल्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहेत. तुम्ही स्वतः ग्राहक आहात, तुमच्या या व्यतिरिक्त सुद्धा तक्रारी असू शकतात की त्या तक्रारी नेमक्या काय आहे. की समजा आता काल परवा आम्ही एका ठिकाणी पाहिलं की एका घरगुती असणाऱ्या वीज ग्राहकाला 50,000 बिल आलेलं आहे, किंवा काहींना ज्यांचा वीज वापर दिवसाला 1,000 रुपये आहे तर त्यांना 20-25,000 बिल आलेलं आहे. तर अशा तक्रारी जर तुमच्या काय असतील तर तुम्ही मॅक्स महाराष्ट्रच्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही त्या संदर्भातली तुमच्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही नक्की त्या तक्रारी करा. आम्हाला ज्या तक्रारी योग्य वाटतील त्या तक्रारीचा पाठपुरावा करून कदाचित आमचे प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधून तुमची असणारी जी अडचण आहे किंवा तुमची जी तक्रार आहे त्याला लोकांपर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम मॅक्स महाराष्ट्र करेल.